हॅलो, आय एम सी एस रेणुका केंभावी. मी बाय एज्युकेशन लॉ ग्रॅज्युएट आहे. माझा LLB झालेला आहे, 5 इयर लॉ कोर्स, आणि CS आहे. या फील्डमध्ये मी आता साधारण 10 वर्षापेक्षा जास्ती काम करते. सो तुम्हाला एक ब्रीफ इंट्रोडक्शन देते की कंपनी सेक्रेटरी म्हणून जर आपल्याला पुढे प्रोफेशन कंटिन्यू करायचं असेल तर आपल्याला काय काय करायचं असतं. प्रिडॉमिनंटली आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये 10th पर्यंत सगळ्यांना सारखा कोर्स असतो. 10वीनंतर आपल्याला चॉईस दिलेला असतो, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे 3 मोठे फील्ड्स आहेत की ज्यातलं एक आपण निवडायचं असतं. सो 10वी ते 12वी या 2 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही काय शिकता ह्याच्यावर जर तुमचं पुढचं प्रोफेशनल चॉईस अवलंबून असेल तर तुम्ही आयदर आर्ट्स किंवा कॉमर्स घेतलं तर त्याचा डायरेक्ट लिंक असतो LLB किंवा CS हे दोन्ही प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी. कॉमर्स घेतलं तर तुम्ही अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि समथिंग रिलेटेड विथ नंबर्स या बाबतीत तुम्ही जास्त शिकता. बॅलन्स शीट कशी वाचावी, एक्सपेन्स आणि इन्कम याचं बुकिंग कसं असायला हवं, हे सगळे रूल्स, अकाउंटिंग रूल्स हे कॉमर्समध्ये तुम्हाला शिकवले जातात. आणि काही गोष्टी रिलेटेड टू कंपनी लॉ किंवा कॉर्पोरेट लॉज हे सुद्धा कॉमर्सच्या कोर्सचा भाग असतो. जर तुम्ही आर्ट्स घेतलं सो तुमचं वाचन आणि त्यानंतर त्याचं लिखाण म्हणजे रायटिंग स्किल्स हे आर्ट्समध्ये जास्त इम्प्रूव्ह होऊ शकतात. त्यानंतर एकदा 12वी झाल्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेसच्या एंट्रन्स एक्झाम्स देऊ शकतात, त्यासाठी तुम्ही एलिजिबल होता. सो एखादा 12th पास स्टुडंट असेल तर त्याला CS करण्यासाठी एक इंट्रोडक्शनसाठी एक एक्झाम असते, ती एक्झाम द्यावी लागते पहिली. एकदा ती त्यांनी एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली, ज्याचं नाव CSEET आहे, ती एकदा क्लिअर केली की त्यानंतर तुम्ही एलिजिबल होता एक्झिक्युटिव्ह, आणि एक्झिक्युटिव्ह एक्झाम क्लिअर केल्यानंतर फायनल एक्झाम देण्यासाठी, प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो त्यासाठी तुम्ही एलिजिबल होता. या कोर्समध्ये 3 परीक्षा असतात यात प्रिडॉमिनंट. पहिली एंट्रन्स एक्झाम, सेकंड म्हणजे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरी म्हणजे फायनल. जो व्यक्ती ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून CS करण्यासाठी म्हणून येतो त्याला फक्त एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल एक्झाम दिली तरी चालतं, त्याला एक्झम्पशन मिळतं एंट्रन्स एक्झाममधून. प्रिडॉमिनंटली याचं स्ट्रक्चर असं असतं की प्रत्येक पेपरमध्ये 40% मार्क्स पास व्हायला लागतात. मात्र जो काही ग्रुप तुम्हाला मॉड्यूल्स आखून दिलेले आहेत कोर्समध्ये, त्या मॉड्यूल्समध्ये मोर दॅन 50% लागतात टू क्लिअर द एंटायर मॉड्यूल. सो दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, एक 40% इन इंडिव्हिज्युअल पेपर्स अँड स्कोरिंग 50% इन ॲग्रिगेट इन द मॉड्यूल. हे जर दोन्ही कंडिशन्स झाल्या तरच तुम्ही ते मॉड्यूल क्लिअर होता. प्रत्येक स्टेजला अनेक मल्टिपल मॉड्यूल्स असतात. सो काही स्टेजला 2 मॉड्यूल, काही स्टेजला 3 मॉड्यूल, आणि प्रत्येक मॉड्यूलमध्ये मल्टिपल पेपर्स असतात. सो CS कोर्समध्ये युजली सगळे कॉर्पोरेट लॉ रिलेटेड पेपर्स असतात, कारण तुमचं काम पुढे जाऊन त्या संदर्भातलं असतं. सो कॉर्पोरेट लॉज, फेमास, पण याच्या अंडरस्टँडिंगसाठी जे काही सपोर्टिव्ह सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा कोर्समध्ये कव्हर होतं. पेपरचे पॅटर्न सुद्धा डिफर करतात आणि चेंज होतात फ्रॉम टाइम टू टाइम. सो काही एकदम डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात, काही ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात, नॉट एक्झॅक्टली टिक मार्क टाईप ऑब्जेक्टिव्ह, पण ओपन बुक सारखं. सो असे वेगवेगळे पॅटर्नचे पेपर डिझाईन केले जातात जे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया वेळोवेळी अमेंड करतं, जसं काही गरज असते त्याप्रमाणे त्याच्यात ॲडिशन किंवा डिलिशन केलं जातं. जेव्हा कुठले नवीन एनॅक्टमेंट्स येतात, जसं आपल्या इथे कंपनी कायदा 2013 आला, पूर्वी कंपनीज ऍक्ट 1956 होता. सो इट इज रिप्लेस्ड इन द कोर्स. तुम्हाला जे अपडेटेड इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, किंवा GST इंट्रोड्यूस झालं, पूर्वी दुसरे कायदे होते, सो ते वेळोवेळी तुमच्या कोर्समध्ये अपडेट केलं जातं. सो हा साधारण तुमच्या CS कोर्सचा फ्लो असतो. आता आपण जर कोर्स झाल्यानंतर CS झाल्यावर तुम्ही कशी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला पुढे काय आहेत याचा जर एक आढावा घ्यायचा ठरवला
तर दोन गोष्टी आहेत. प्रिडॉमिनंटली एक कंपनी सेक्रेटरी हा एम्प्लॉयमेंटमध्ये जाऊ शकतो. एम्प्लॉयमेंटमध्ये जाण्यासाठी सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. सुदैवाने कंपनी ऍक्ट 2013 मध्येच मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे, कंपल्सरी, की एक थ्रेशहोल्ड घालून दिलेली आहे की त्या कॅपिटलच्या वर जर कंपनीज असतील तर त्यांना फुल टाईम कंपनी सेक्रेटरी अपॉइंट करावा लागतो कंपनीमध्ये. सो ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे फॉर एम्प्लॉयमेंट. आणि सिमिलरली प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण अनेक कंपनीजना अनेक वेगवेगळे थ्रेशहोल्ड असल्यामुळे, मग ते त्यांच्या टर्नओव्हरमुळे असो नाही तर त्यांच्या आउटस्टँडिंग बोरोईंगमुळे असो, अदरवाईज त्यांचं स्टेटस लिस्टिंग किंवा पब्लिक लिमिटेड या त्यांच्या स्टेटसमुळे त्यांना खूप कम्प्लायन्सेस हे प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल कडनं सर्टिफाय करून लागतात. सो प्रॅक्टिशनरचा तिथे रोल खूप असतो, टू कंडक्ट द ऑडिट्स अँड सर्टिफाय द रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स, फॉर्म्स अँड कम्प्लायन्सेस फॉर ऑल द क्लायंट्स. सो ॲज अ कंपनी सेक्रेटरी तुम्हाला सगळ्यात जास्ती स्कोप असतो इनकॉर्पोरेटेड एंटिटीजमध्ये, म्हणजे LLPs, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, अनलिस्टेड, लिस्टेड एंटिटीजमध्ये. आणि इथे तुम्हाला सगळ्यात जास्ती काय करायचं असतं तर यू हॅव टू एन्शुअर कम्प्लायन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा तुम्ही होतोय का नाही हा तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये चेक करता. आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कंपनीज ॲक्ट, फेमा किंवा RBIच्या गाईडलाईन्स या सगळ्याच्या अंडर जे काही कम्प्लायन्सेस आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या अथॉरिटीजकडे, म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, रिजनल डिरेक्टर किंवा RBI, टुवर्ड्स दीज अथॉरिटीज जे काही कम्प्लायन्सेस आहेत ते तुमचे क्लायंट्स करतायत का नाही, त्यांना काय काय कम्प्लायन्सेस करणं गरजेचं आहे, कोणत्या कोणत्या जंक्चरला गरजेचं आहे, कारण काही कम्प्लायन्सेस हे अॅन्युअल असतात, कंपल्सरी असतात तुमच्या स्टेटसप्रमाणे. प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनीजना हे करणं गरजेचं आहे. बरेच कम्प्लायन्सेस इव्हेंट बेस्ड असतात, जसं कंपनीमध्ये बदल झाले, डायरेक्टर्स ऍड झाले किंवा डायरेक्टर्स रिझाईन झाले तर कम्प्लायन्सेस असतात, कॅपिटल्स वाढवल्या, बोरोईंग्स वाढवले तर कम्प्लायन्सेस असतात. सो इव्हेंट बेस्ड आणि मॅन्डेटरी अॅन्युअल कम्प्लायन्सेस हे दोन करणं हे प्रिडॉमिनंटली एका प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीच्या स्कोपमध्ये असतं. जेव्हा तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये असता तेव्हा अनेक गोष्टी अपार्ट फ्रॉम कंपनी लॉ अँड कॉर्पोरेट लॉ कम्प्लायन्सेस जे हँड इन हँड होतं त्याचं सुद्धा एक्सपोजर बरेचदा आपल्याला घेता येतं. HR डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याला थोडं लक्ष घालता येतं, लॉ डिपार्टमेंटमध्ये प्रिडॉमिनंटली लक्ष घालता येतं, कारण ॲज अ कंपनी सेक्रेटरी वी आर रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लायन्स ऑफ ऑल दी ॲप्लिकेबल लॉज फॉर अवर एंटिटी. सो त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट लॉज आले, लेबर लॉज आले. सो प्रिडॉमिनंटली जरी आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असू, कॉर्पोरेट लॉज, तरी इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्सेशन आलं, त्यानंतर मी म्हटलं तसं लेबर लॉ कम्प्लायन्सेस आले, अनेक वॉट एव्हर कम्स अंडर द अम्ब्रेला ऑफ लॉ अँड लीगल कम्प्लायन्स हॅज टू बी एन्शुअर्ड बाय द कंपनी सेक्रेटरी इन एम्प्लॉयमेंट अँड ऑल्सो इन प्रॅक्टिस, बिकॉज सर्टिफिकेट्स टू दॅट इफेक्ट हॅव टू बी इश्यूड बाय अ कंपनी सेक्रेटरी. He is supposed to be an officer in default. जसे डायरेक्टर्स असतात बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तुमच्या मॅनेजमेंटवर, आणि ते साईन करत असतात फायनान्शियल्स, बॅलन्स शीट्स, P&L, त्याचप्रमाणे कंपनी सेक्रेटरी इन एम्प्लॉयमेंट त्याला सुद्धा सह्या करायच्या असतात ऑडिटेड फायनान्शियल्सवर. सो ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते टू एन्शुअर एव्हरीथिंग इज डन टू दिस इफेक्ट. सो वी आर द साइनिंग अथॉरिटीज अँड ऑफिसर इन डिफॉल्ट हू आर रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स compliance and effective management of corporate governance. So या सगळ्यामध्ये तुम्हाला स्कोप ऑफ वर्क आणि अपॉर्च्युनिटीज लक्षात आले असतील. देर आर वाईड अपॉर्च्युनिटीज, आता मी एकदम ब्रीफली डिस्कस केल्या. आणि चॅलेंजेस, एज वी स्टेट, देर आर ऑलवेज चॅलेंजेस इन ऑल दी फील्ड्स. प्रिडॉमिनंटली 2006 नंतर सगळेच्या सगळे कम्प्लायन्सेस हे ऑनलाईन झाले स्टेप बाय स्टेप. सो पूर्वी पेपर वर्क जे खूप होतं ते आता रिडंडंट झालं आणि मॅनेज होतंय. सो सिटिंग ॲट वन प्लेस यू कॅन मॅनेज मेनी क्लायंट्स, यू कॅन मॅनेज मेनी एंटिटीज. वेन यू सिट इन वन कॉर्पोरेट ऑफिस यू कॅन मॅनेज ऑल दी ब्रांच कम्प्लायन्सेस इफ यू आर इन एम्प्लॉयमेंट. पण ॲट द सेम टाइम त्याचे ऑनलाईन होण्याचे दुसरे साईड अशी असते की यू हॅव टू बी टेक्निकली साऊंड. त्याशिवाय तुम्ही ते हार्डशिप्स, म्हणजे सतत अपडेशन्स होतात,
एमसीएच्या साईड म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर किंवा जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स मध्ये अपडेशन येतात, तुम्हाला जर ते हँडल नाही करता आलं तर यू आर स्टक ऍट वन पॉइंट ऑफ टाइम. सो आतापर्यंत आपल्याला आरओसी मध्ये रजिस्ट्रार ऑफ कंपनीज मध्ये जाऊन काम करून घ्यायला लागायची काही वर्षांपूर्वी. आता सगळं ऑनलाईन फेसलेस असतं. सो आपल्याला टेक्नॉलॉजिकली माहिती पाहिजे की काय, हाऊ टू रेज ग्रीव्हन्सेस. जर आपल्या प्रोसिजर्स नाही झाल्या तर ग्रीव्हन्स कुठे रेज करायचा आहे, कंप्लेंट्स कुठे एस्केलेट करायचे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपडेटेड राहील. एव्हरी टाइम यू हॅव टू बी अपडेटेड विथ ऑल दी अमेंडमेंट सर्क्युलर्स इश्यूड बाय डिफरंट मिनिस्ट्रीज, आरबीआय अँड ऑल द रिलेटेड टेक्नॉलॉजिकल अपडेशन्स, सो दॅट यू आर इन अ पोझिशन टू बेटर इम्प्लिमेंट दोज थिंग्स इन युअर ऑफिस ऑर इन युअर डिपार्टमेंट अँड टू एन्श्युअर द गिव्हन टास्क दॅट द कम्प्लायन्स इज डन फॉर द एंटिटी. सो हे स्किल सेट्स असायला हवे तरच तुम्ही हे चॅलेंजेस ओव्हरकम करू शकता. आणि ॲज अ प्रॅक्टिशनर तुम्हाला तुमच्या क्लायंट्सना हे सांगायचं असतं की कंपनी सेक्रेटरियल काम हे काही कॉस्ट सेंटर नाही आहे. इट इज नीड ऑफ द अवर टू एन्श्युअर दॅट ऑल द रिस्पेक्टिव्ह थिंग्स आर डन इन लाईन विथ द गव्हर्नमेंट सर्क्युलर्स नोटिफिकेशन्स. अदरवाईज द मेकॅनिझम ऑफ द मिनिस्ट्री अँड दिस कंट्री एज अ होल विल कोलॅप्स. हे तुम्हाला इफेक्टिव्हली कम्युनिकेट करता आलं पाहिजे तुमच्या क्लायंट्सकडे. यातनं डायरेक्ट कुठला मॉनिटरी बेनिफिट मिळत नाही, उलटं आम्हाला फी भरावी लागते. उशीर झाला तर अजून फी भरावी लागते. पण ते का गरजेचं आहे गोष्टी करणं, वेळेवर करणं, नाही केलं तर काय चॅलेंजेस येऊ शकतात हे तुम्हाला जर कायदा व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही तुमच्या क्लायंटपर्यंत, तुमच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सपर्यंत हे व्यवस्थितरित्या पोहोचवू शकाल. आणि ते पोहोचवलं तर त्यांचं सुद्धा एफिशियन्सी वाढेल, ट्रान्सपरन्सी वाढेल आणि त्यांचे जे पुढे रिपरकेशन्स असतील, निगेटिव्ह रिपरकेशन्स, ते पण तुम्हाला टाळता येतील. म्हणून कम्प्लायन्स ऑफिसर हा खूप महत्वाचा रोल आहे. आपण कंपनी सेक्रेटरीज प्ले करतो की जिथे आपल्याला सगळ्या डिपार्टमेंट प्लस बोर्ड ऑफ डिरेक्टर्स प्लस बाकी जे स्टेक होल्डर्स असतात त्यांच्याशी सुद्धा आपल्याला इन हँड काम करावं लागतं आणि कम्युनिकेट करावं लागतं.